आरोग्य विभागाकडे कोरोना संबंधी आवश्यक सुविधांचा अभाव. सध्या पूर्ण जग कोरोनाच्या दहशत खाली असून भारतामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता युद्ध पातळीवर उपाय योजना शासनातर्फे केल्या जात आहे. शिरसगाव कसबा येथील आरोग्य केंद्रातील माहिती जाणून घेतली असता संतापजनक बाबी निदर्शनास आल्या. उपकेंद्रामधील डॉक्टर सुट्टीवर तर प्रभारी डॉक्टरांना दवाखान्याबद्दल काहीच माहिती नाही. पोलीस पाटील यांनी गावामध्ये महानगरीतून आलेल्या लोकांच्या नावाची लिस्ट देण्याकरिता उपकेंद्राला भेट दिली. त्यावेळी पुण्यामधून आलेले नागरिक डॉक्टरची वाट पाहत होते. त्यांची कुठल्याही प्रकारची प्राथमिक चाचणी झाली नसून ते परत त्यांच्या घरी निघून गेले. अशाच प्रकारे येथील पेशंटची गैरसोय होताना दिसून आली. तर गेल्या काही दिवसा अगोदर जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी 11 मार्चला सकाळी 8:30 आकस्मिक भेट दिली होती. त्यावेळी उपकेंद्र हे बंद दिसून आले असता त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. हे होऊन सुद्धा उपकेंद्र हे बेशिस्तीत दिसून आले. ग्रामीण भागाकरिता आरोग्य यंत्रणा किती निष्काळजीपणा दाखविता त्यांचे खरेखुरे चिन्ह स्पष्ट झाले. कोरोना संबंधी दवाखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह निवड करण्याकरिता आवश्यक ऑपरेटर नाही, तसेच सॅनिटायझर व मास्क सुद्धा उपलब्ध नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःचे हात रुमाल नाकासमोर बांधून त्यांचा मास्क म्हणून उपयोग केला. अशा प्रकारे दवाखान्यामध्ये विदारक चित्र पाहाव्यास मिळाले. याचवेळी गावचे पोलीस पाटील स्वप्नील तडस हे तेथे कोरोना संदर्भात माहिती देण्याकरिता आले. त्यांनी गावातील 22 ते 24 लोकांची नावे दवाखान्याला दिली. हे सर्व कोरोना बाधित नसले तरीही राज्यातील महानगरांमधून गावामध्ये आलेले नागरिक आहेत व एक बाहेर देशातून आल्याचे त्यांनी सांगितले. बाहेर देशातून आलेल्यांची कोरोना चाचणी विमानतळावरच झाली, परंतु महानगरातून आलेल्याकरिता गावातील आरोग्य यंत्रणाकडून चाचणी करणे आवश्यक असताना आरोग्य यंत्रणामध्ये कोणतीच हालचाल नाही. याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी सर्वत्र होत आहे. SNS ब्युरो रिपोर्ट, सिरसगाव कसबा. सर, मी अक्षय यशवंतराव सातकरी. आम्ही पुण्यावरून गावाकडे आलो. आम्ही गावात न जाता सर्वप्रथम आम्ही कोरोनाची म्हणजे टेस्ट करून घ्यावी म्हणून आम्ही गावात न जाता सर्वप्रथम PSC सेंटरवर आलो. शिरसगावमध्ये सकाळपासून आलेलो आहे. सकाळी 8 वाजतापासून आहे. तरी आता सध्या 9:30 झाले, पण अजूनपर्यंत कोणी इथं वैद्यकीय अधिकारी अवेलेबल नाही आहे आणि आम्ही इथं वाट बघत आहे. तरी किती वेळपर्यंत थांबायचं अजून म्हणजे झालेलं नाही आहे, फिक्स नाही झालेलं. दवाखान्यातल्या कर्मचारी आहे, तुम्हाला मास्क नाही अवेलेबल केला का दवाखान्यात? दवाखान्यात उपलब्ध नाही आहे सध्या. जे होतं ते सरले, ते जेव्हा ते सरले सरले. आता तुमच्यासाठी, आता आमच्यासाठी आम्हाला स्वतःच म्हणजे हे करावं लागते. तर तुम्ही रुमालवर काम मागवता? हां, रुमालवर. बाकी तर काही नाही सध्या. आता पण किती आले होते मास्क? ते आता नाही, ते अगोदर आले होते, ते 2-3 महिने अगोदर आले होते. आता सध्या काही नाही उपलब्ध. तुम्ही काही वरिष्ठाकडे याचं मास्कबद्दल काही माहिती दिली नाही? हा, ते फार्मासिस्टर ते मागणी केली होते पण सध्या ते आले नाही सध्या. आज गावातील आरोग्य केंद्राला, प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. माझ्याकडे गावातील जे बाहेर देशातून किंवा पुणा मुंबई अशा महानगरातून आलेल्या लोकांची लिस्ट होती, ती लिस्ट देण्यासाठी मी इथं आलो. कारण त्या लोकांची प्राथमिक तपासणी करणे हे अनिवार्य आहे. त्या संबंधित आरोग्य केंद्रामध्ये कोणती उपाययोजना आहे ते बघण्यासाठी आलो. पण अशी इथे कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही आहे, कारण त्या लोकांची प्राथमिक तपासणी होणे हे आवश्यक आहे, जेणेकरून गावामध्ये तो कोरोना व्हायरस संबंधित संसर्ग कोणाला होऊ नये.